श्री गणेश पुराण भाग 2 क्रीडाखंड अध्याय 22 व 23 शुक्ल ब्राह्मणावर कृपा केली. श्री गणेशाय नमहा. महोत्कटाच्या अतर्क लीला पाहून काशीनगरातील लोकांना त्याच्याविषयी नितांत आदर वाटत होता. तो मनुष्य रूपाने अवतरलेला देवच आहे. आपण त्याला घरी आणावे, त्याची पूजा करावी, त्याचे उत्तम आदरातिथ्य करावे असे प्रत्येकालाच वाटत होते. पण ही गोष्ट राजाला कशी सांगावी हाच मुख्य मुद्दा होता. तसेच राजाकडील सुख ऐश्वर सोडून तो आपली सेवा घेईल की नाही अशीही त्यांना शंका येत होती. एके दिवशी काही मान्यवरांनी राजाची भेट घेतली व म्हणाले, महाराज, तुम्ही महोत्कटाचा उत्तम प्रकारे पाहुणचार करीत आहात, तरीही त्याला आमच्या घरी बोलवावे असे आम्हा सर्वांनाच प्रकर्षाने वाटत आहे. त्याच्या सेवेची आम्हाला संधी द्यावी अशी विनंती आहे. राजपुत्राचा विवाह झाल्यावर तो स्वगृही निघून जाईल, मग आम्हाला त्याचे दर्शनही होणार नाही. महोत्कट तेथेच होता. आलेल्या लोकांचा मनोभाव पाहून त्याला मोठे समाधान वाटले. तो म्हणाला, लोक हो, मी एक सामान्य ऋषिकुमार आहे. माझा आदर सत्कार करून तुम्हाला काय लाभ होणार? पण लोकांनी त्याचे काहीही ऐकले नाही. त्यांचा आग्रह पाहून महोत्कट म्हणाला, ठीक आहे, महाराजांनी परवानगी दिली तर मी तुम्हा सर्वांकडे येईल. लोकांनी हात जोडून मोठ्या आशेने राजाकडे पाहिले. त्याने हसून संमती दिली. प्रजाजनांना मोठा आनंद झाला. महोत्कटाला आपल्या घरी येण्याचे निमंत्रण देऊन ती सर्व मंडळी आपापल्या घरी परतली. काशीनगरात शुक्ल नावाचा एक सच्छिल ब्राह्मण राहत होता. तो भिक्षा मागून आपल्या परिवाराचा चरितार्थ चालवीत असे. एके दिवशी भिक्षेसाठी गेला असताना त्याला नगरात लगबग दिसून आली. सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. त्या दिवशी त्याला अपेक्षित भिक्षा मिळाली नाही. त्याने लोकांकडे सहज चौकशी केली. त्यांनी महोत्कटाच्या स्वागताची तयारी चालली असल्याचे सांगितले. ते ऐकून तो लगबगीने घरी आला व आपली पत्नी विद्रुमा हिला म्हणाला, आज नगरामध्ये महोत्कटाचे आगमन होणार आहे. तो लोकांची पूजा स्वीकारून प्रत्येकाकडेच थोडे थोडे अन्न ग्रहण करणार आहे. तो आपल्याकडेही येईल, तू स्वयंपाक तयार ठेव. विद्रुमा म्हणाली, नाथ, नगरातील थोर लोकांकडील पाहुणचार स्वीकारल्यावर तो आपल्या गरिबाघरची मीठ भाकरी खायला कशाला येईल? शुक्ल म्हणाला, प्रिये, महोत्कट हा देवच आहे. त्याची करणी मोठी अघटित आहे. तो सर्वांचा मनोभाव जाणतो. त्याला व्यावहारिक श्रीमंतीपेक्षा भक्तिभावाची संपन्नताच अधिक प्रिय आहे. तो प्रेमाने आपलासा होणारा आहे. तो आपल्याकडे येईल की नाही अशी शंका घेण्यापेक्षा तू त्याच्या स्वागताची तयारी कर. तो भावाचा भुकेलेला आहे. तो आपल्याकडे नक्की येईल. विद्रुमेस आनंद वाटला. तिने उत्साहाने स्वच्छता केली, दारापुढे रांगोळी काढली, भाकरी आणि तांदळाची पेज तयार केली. शुक्लब्राह्मणाने आपल्याजवळचे केडूकमेडूक विकून पुष्पहार, पत्री, वस्त्र, फळे, कंदमुळे, तेल, तूप आदी साहित्यांची जमवाजमव केली. त्याने दर्भाचे आसन मांडले. महोत्कटाच्या पूजेची सर्व सिद्धता केली. दक्षिणा बाजूला काढली. नित्यकर्मे आटोपून तो विनायकाची वाट पाहू लागला. प्रजाजनांकडे जाण्यास अजून थोडा अवधी असल्यामुळे महोत्कट खेळावयास निघून गेला. काशीराजा राजसभेतील कामकाज पाहू लागला. तेवढ्याच सनक आणि सनंदन या दोन महातपस्वी ऋषींचे तेथे आगमन झाले. हे दोघेही ब्रह्मदेवाची मानसपुत्र होत. राजाने सम्मुख जाऊन त्यांचे स्वागत केले. त्यांचे यथोचित आदरातिथ्य करून आगमनाचा हेतू विचारला. ते म्हणाले, राजा, आम्ही कश्यपुत्र महोत्कटाच्या दर्शनासाठी आलो आहोत. तेवढ्यात पंचखाद्यांचा मोदक खात महोत्कटाची बालमूर्ती राजसभेत प्रवेशली. राजाने ऋषींना त्याची ओळख करून दिली. महोत्कट म्हणाला, हे तपस्वी विधीपुत्रांनो, तुम्ही स्वर्गलोकातून येथे येण्याचे श्रम का घेतलेत? ते म्हणाले, देवा, तू निर्गुण निराकार परमेश्वर आहेस. तुझे सगुण साकार रूप पाहण्याचा आम्हाला मोह झाला म्हणून आम्ही तुझ्या दर्शनासाठी येथे आलो आहोत. आता आम्हाला जाण्याची अनुमती दे. महोत्कटाने स्मित हास्य करून त्या दोघांकडे कृपादृष्टी टाकून तो निघून गेला. काशीराजाने सनक आणि सनंदन यांना भोजन करून जाण्याचा खूप आग्रह केला. ते म्हणाले, राजा, आम्ही परान्न सेवन करत नाही. क्षत्रियांकडील भोजन आम्हाला वर्ज्यच आहे.
त्याला आशीर्वाद देऊन ते दोघे गंगा स्नानास निघून गेले. महोत्कटानेही स्नानादी नित्यकर्मे उरकली आणि प्रजाजनांना भेटण्यासाठी तो नगरात प्रवेशला. तो प्रथम शुक्ल ब्राह्मणाच्या घरीच गेला. त्याला पाहून त्या ब्राह्मण दाम्पत्यास परमानंद झाला. शुक्लाने त्याला मिठीच मारली व म्हणाला, देवा, तू इतरत्र न जाता सर्वप्रथम माझ्या घरी आलास, मी धन्य झालो. तुझे आभार मानायला माझ्याकडे शब्दच नाही. त्याला पाहून विद्रुमेलाही रडू आवरत नव्हते. त्या दोघांचा तो शुद्ध सात्विक भक्तिभाव पाहून महोत्कट प्रसन्न झाला. ब्राह्मणाने त्याची पूजा केली. विनायकाने त्याच्या घरची पेज आणि भाकरी आवडीने खाल्ली. इकडे महोत्कट शुक्ल विप्राच्या घरी असल्याचे कळताच सर्व प्रजाजनांनी तेथे धाव घेतली. महोत्कटाला आलेला पाहून त्या सर्वांना मोठे समाधान वाटले. ते त्याच्या स्वागतासाठी आपापल्या घरी परतले. भोजन झाल्यानंतर ब्राह्मणाने विनायकाला तांबूल आणि दक्षिणा दिली. त्याच्या सेवेने महोत्कट अगदी प्रसन्न झाला. त्याने त्या ब्राह्मणास आशीर्वाद दिला. त्याला इच्छित वरदान मागण्यास सांगितले. ब्राह्मण म्हणाला, देवा, थोरा मोठ्यांची मंदिरे सोडून तू प्रथमतः माझ्या घरी आलास, यातच सर्व काही आले. आता मला काहीही नको. तथापि तुझ्या कृपेने या भवसागरातून मला मुक्ती मिळावी आणि तुझ्या चरणी असलेली माझी प्रेमभक्ती उत्तरोत्तर वृद्धिंगत व्हावी एवढीच इच्छा आहे. महोत्कटाने तथास्तु असा आशीर्वाद दिला. तो निघून जाताच त्या गरीब ब्राह्मणाचे घर सर्व ऐश्वर्याने संपन्न झाले. अशा रीतीने गणेश पुराण भाग 2 अध्याय 22 व 23 समाप्त. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ.